students. Students, today we will learn a poem Roly Poly. आता Roly Poly म्हणजे काय? तुम्ही नर्सरी त्याच्यानंतर एलकेजी यूकेजी मध्ये गमतीशीर पण शिकलेला बरोबर त्याचप्रमाणे ही पण एक अशी गंमत आहे पोईम आता Roly Poly चा अर्थ काय होतो ही जेव्हा ऍक्शन आपण अशी करतो तेव्हा त्याला काय म्हणतात Roly Poly तर आता आपण आधी काय करायचंय फर्स्ट वी विल सी और रीड दिस पोएम आई विल टेल यू फर्स्ट मीनिंग ऑफ दिस पोएम आता बघा फर्स्ट लाइन बघा काय आहे रोली पोली अप 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 आता अप म्हणजे काय वर रोली पोली करायचा ऍक्शन करायची आणि वर 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 ऍक्शन करत जायचं रोली पोली डाऊन 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 खाली खाली येत जायचं त्याच्यानंतर रोली पोली इन 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 आत आतल्या बाजूला करायचं रोली पोली आउट 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 म्हणजे बाहेर करायचं रोली पोली नंतर आहे रोली पोली डू युअर लेफ्ट साइड एकदा लेफ्ट साइड आपली घ्यायची आणि आपल्या डाव्या बाजूला रोली पोलीची ॲक्शन करायची आणि लास्टला बघा रोली पोली डू युअर राईट साइड म्हणजे उजव्या बाजूला हात घ्यायचा आणि रोली पोली करायचं आता बघा हे नेक्स्ट पेज तुम्हाला दिसते या नेक्स्ट पेजमध्ये काही चित्र दिसत आहेत तुम्हाला बघा बरं एक मुलगा स्लायडिंग स्लायडिंगवर चढतो आहे आणि दुसरा स्लायडिंगवरून खाली येतो आहे त्याच्यानंतरच्या खालचं चित्र आहे एक मुलगा स्विमिंग टँकच्या आत पोहोचतो आहे म्हणजे पाण्यात पोहोचतो आहे आणि एक मुलगा स्विमिंग टँकमधून बाहेर आला आहे म्हणजे काय याच्यावरून आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहेत एक म्हणजे अप जेव्हा आपण वर जातो तेव्हा अप खाली येतो तेव्हा डाऊन आत असतो तेव्हा इन म्हणायचं आणि बाहेर येतो तेव्हा आउट असं म्हणायचं आता त्याच्यानंतर बघा इथे दोन चित्र दिसत आहेत आणि इथं लिहिलंय बघा एक लेफ्ट साईड आणि एक राईट साईड आता बघा आपल्या शरीराची डावी बाजू म्हणजे लेफ्ट साईड आणि आपल्या शरीराची उजवी बाजू म्हणजे राईट साईड तर आपण आता काय बघितलं लेसन सॉरी पोएम बघितली